जय जवान जय किसान कोरेगावच मैदान आज सी डी डीलच गाड्या आहेत पाच आणि त्या गाड्यांचं मैदान आज भरलेलं आहे. मैदानाला गाड्या भरपूर आता आलेत. आता साधारणतः 10:30-11 वाजले असतील पण गाड्या भरपूर आलेल्या आहेत. त्या थोड्या वेळात मैदान चालू होईल. नाव नोंदणी चालू झालेली आहे आणि विशेष म्हणजे मैदानाला कोरेगावची फाटी पाहण्यासाठी सगळ्यांना आपल्याला माहिती की एक जबरदस्त आहे त्यामुळं आणि मध्यवर्ती ठिकाण आहे. साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं चारही बाजूच्या गाड्या या मैदानाला येत असतात आणि गाड्या बघा तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे येतात. मैदानाला मंडळी थोड्याच वेळा सुरुवात होईल. बैल फाट्या दाखवायसाठी यायला लागलेले आहेत. आदत आणि दुष्याचं मैदान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या आदतला चार नंबरला पहिल्या टू व्हीलर आहे त्या आणि नंतरनं दुष्याचा फायनल आहे. त्या दुष्याच्या एक नंबरला सुद्धा टू व्हीलर आहे. तर असं नामवंत मैदान आणि मैदानाला भरपूर गाड्या येतील असं मला वाटतं आहे. 100% रेकॉर्ड ब्रेक गाड्या येणार कारण पहिली चार बक्षिसं समान कुठंच मिळत नाहीत. कदमवाडीचं मैदान झालं होतं त्या कदमवाडीच्या मैदानाला चार बक्षिसं होती समान. त्यानंतरनं माझ्या मते अजून तर नाही कुठं झालेलं कारण पहिल्या चार नंबरात राहणारी सी डी डिलक्स गाडी घेऊन जाणार आहे. गाड्यासुद्धा मैदानात आल्यात आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. बघा एकदम चांगली आणि जातीवंत बैल या मैदानाला आज काढलेली आहेत. बघू शकताय काय बैल सुद्धा येते ती. बघा गाड्यांची रांग लागलेली तुम्हाला दिसणार इथं. फक्त मैदान लवकर उरकलं पाहिजे, लवकर चालू केलं पाहिजे तर फायनल उजेडा सहित होईल. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय संजय काटकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मैदानामध्ये सहर्ष स्वागत. Live.